नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी राकेश पद्माकर मीना। मी आता आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जो धुळे ते कोलकाता असा आहे। आणि हा महामार्ग ज्या मुख्य शहरांमधून जातो त्यापैकी एक महत्त्वाचं शहर उत्तर महाराष्ट्राची राजधानी ज्याला म्हणतात, खानदेशची राजधानी ज्याला म्हणतात, त्या जळगाव शहरातून हा महामार्ग जातो। त्याच जळगाव शहरामध्ये मी आता आहे। गेले 2 दिवस या शहरामध्ये प्रवास करत असताना, वेगवेगळ्या भागातून जात असताना सगळ्यात गंभीर असा जो प्रश्न जाणवला तो म्हणजे रस्त्यांचा। कुठल्याही रस्त्यावरून जर तुम्ही गेलात तर एक दोन रस्ते जर मोजके रस्ते जर सोडले तर तुम्हाला असं वाटेल की आपण कुठल्या तरी ग्रामीण दुर्गम भागामध्ये आलेलो आहोत की काय। ज्या शहरामध्ये एअरपोर्ट आहे, ज्या शहरामधून रेल्वे जाते, मुख्य गाड्या ज्या ठिकाणी थांबतात, ज्या शहरांमधून अनेक भारतातील सगळ्यात मोठ्या मोठ्या शहरांना हे शहर जोडलेलं आहे, त्या ठिकाणची ही परिस्थिती आहे। मी इथल्या काही नागरिकांशी बोललो, रिक्षा चालकांशी बोललो, त्यापैकी एका नागरिकांनी मला सांगितलं की गेल्या 15 दिवसापूर्वी याच रस्त्यावरती जो कालिका माता चौक आहे त्या ठिकाणी केवळ खड्ड्यांमुळे एक ॲक्सिडेंट झाला आणि ज्याच्यामध्ये प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। केवळ या एका घटनेवरच आपण बोलून न थांबता देशामध्ये जर आपण माहिती काढली तर आपल्याला असं माहिती मिळेल की संपूर्ण वर्षभरामध्ये काही हजारो नागरिकांचा केवळ खड्ड्यांमुळे मृत्यू होतो। इतक्या गंभीर प्रश्नावरती ना प्रशासनाचं लक्ष आहे, ना राज्यकर्त्यांचं लक्ष आहे। ज्या शहरामध्ये मंत्री असतात, ज्या शहरांमधून निवडून गेलेला आमदार जो मंत्री होतो, अशा सगळ्याच शहरांमधली परिस्थिती आहे, त्यापैकी एक आहे जळगाव। मीडिया भारत न्यूजच्या माध्यमातून आपण बघू शकाल की ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी 5 मिनिटं सुद्धा थांबणं इतकं त्रासदायक आहे की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हा रस्ता जर आपण बघत असाल मागच्या साईडला, गाड्यांच्या पूर्ण एकंदरीत हालचालींवरून, गाड्यांच्या स्पीडवरून तुम्हाला लक्षात येईल की इथली परिस्थिती काय असेल। हा दोतर्फा रस्ता जो आहे त्याची दोन्हीकडची परिस्थिती अशी आहे। हा ट्रक आपण बघू शकाल कशा पद्धतीने या खड्ड्यांमधून येतोय आणि या ठिकाणी 5 मिनिटंसुद्धा उभं राहून बोलणं हे जिकरीचं झालेलं आहे, कारण प्रचंड धूळ आहे शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी। चोपड्याकडून येणारा जो रस्ता आहे जो रेल्वे स्टेशनकडून येतो त्या ठिकाणची सुद्धा अशीच गंभीर परिस्थिती आहे। रेल्वे स्टेशनकडच्या परिसराची सुद्धा अशीच गंभीर स्थिती आहे आणि एकंदरीत नागरिकांच्या जगण्या मरण्याचे जे प्रश्न आहेत त्याकडे कुठलंही लक्ष इथल्या प्रशासनाचं आणि राज्यकर्त्यांचं आहे असं दिसत नाही। मीडिया भारत न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जळगाव शहरातला खड्ड्यांचा प्रश्न पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न मी आपल्यासमोर केला आहे। धन्यवाद।